विद्यार्थी मित्रों अभ्यासतोय आम्ल आम्लारी आणि क्षार या पाठामध्ये आतापर्यंत आपण आम्ल म्हणजे काय आम्लारी म्हणजे काय याबद्दल अभ्यासलं, क्षारांबद्दल आपल्याला अभ्यासायचं आणखी पुढे। आता आपल्या लक्षात आले आम्ल म्हणजे काय, अरेनियसच्या सिद्धांतानुसार जो पदार्थ पाण्यामध्ये विरघळला असता H+ आयन देतो त्या पदार्थाला आम्ल म्हणतात। उदाहरणार्थ हायड्रोक्लोरिक अम्ल HCl, सल्फ्यूरिक अम्ल H2SO4, नायट्रिक अम्ल HNO3, कार्बोनिक अम्ल H2CO3, एसिटिक एसिड, ह्या सारख्या पदार्थांना अम्ल म्हणतात। तर अम्लारी म्हणजे काय, जो पदार्थ अरेनियसच्या सिद्धांतानुसार जो पदार्थ पाण्यामध्ये विरघळला असता त्या पदार्थाचे OH- आयन येतात त्या पदार्थाला अम्लारी म्हणतात। उदाहरणार्थ NaOH सोडियम हायड्रोक्साइड, KOH पोटॅशियम हायड्रोक्साइड, COOH टेकनटॉइस कॅल्शियम हायड्रोक्साइड, MgOH मॅग्नेशियम हायड्रोक्साइड, यासारख्या सर्व हायड्रोक्साइडांना अम्लारी म्हणतात। तर अम्ल आणि अम्लारी हे परस्परांचे विरुद्ध गुण असणारे संयुग असतात, म्हणजे हे परस्परांचे शत्रू आहे। अम्ल आरी, अम्लाचा आरी म्हणजे शत्रू, याला अम्लारी म्हणतात, हे देखील आपण अभ्यासलं। त्याचबरोबर हे अम्ल आणि अम्लारी यांना ओळखण्यासाठी आपण या अगोदर अभ्यासलं, लिटमस पेपरची परीक्षा केली जाते आणि लिटमस पेपरचा रंग अम्लामध्ये तांबडा तर अम्लारीमध्ये निळा होतो, हे देखील आपण आता अभ्यासलं। त्यानंतर आपण यांचं विचरण कसं होतं याबद्दल अभ्यासलं। विचरण कशाला म्हणतात, आयनांचं विलगीकरण होणे म्हणजे विचरण। अम्लामध्ये असणारे आयन किंवा अम्लारीमध्ये असणारे आयन वेगळे होणे याला विलगीकरण म्हणतात, आणि हे वेगळं होण्यासाठी आवश्यकता असते पाण्याची किंवा त्या पदार्थाला उष्णता देण्याची, ज्यामुळं त्या पदार्थामधले आयन वेगळे होतात, पाणी त्या पदार्थामध्ये घुसतो आणि त्याला वेगळं करतो। त्यानंतर आपण या पाठामध्ये आता अभ्यासणार आहोत अम्ल अम्लारी यांचं वर्गीकरण। आता या अगोदर आपण आयनिक संयुगांबद्दल देखील अभ्यासलं। आयनिक संयुग सोडियम क्लोराईड धातू आणि अधातू यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर आयनिक संयुगांची निर्मिती होते, आणि आयनिक संयुग सोडियम क्लोराईडचा जर विचार केला तर हे अम्ल होतं का अम्लारी होतं, Na+ आणि Cl- असं विचारण झालं त्यांचं, म्हणजे आयन विलग झाले। Na+ हे H+ पेक्षा वेगळे आयन आहेत आणि Cl- हे OH- आयनांपेक्षा वेगळे आयन आहेत। म्हणजे असा जर पदार्थ असेल जो H+ आयनांपेक्षा वेगळे आयन देतो किंवा OH- आयनांपेक्षा वेगळे आयन देतो त्याला आपण क्षार म्हटलं। आता अम्ल अम्लारी यांचं वर्गीकरण कशाच्या आधारे करतात, तर आपण जे आतापर्यंत अभ्यासलेले त्या सगळ्यांचा बेस लक्षात घेऊन यांचं वर्गीकरण केलेलं आहे। एखाद्या पदार्थाचं विचरण किती प्रमाणामध्ये होतं यानुसार तो पदार्थ तीव्र अम्ल आहे किंवा सौम्य अम्ल आहे किंवा तीव्र अम्लारी आहे का सौम्य अम्लारी आहे हे ठरवलं जातं। म्हणजे अम्ल आणि अम्लारी यांचं वर्गीकरण तीव्र अम्ल सौम्य अम्ल, तीव्र अम्लारी सौम्य अम्लारी या चार गटामध्ये केलेलं आहे। आता आपण एक एकाबद्दल अभ्यासू। तीव्र अम्ल म्हणजे काय, आता तीव्र अम्ल कोणाला म्हणायचं, तीव्र म्हणजे आपण तीव्र आणि सौम्य बघा, तीव्र कोणाला म्हणतो आपण, भाजी। आपण एक उदाहरण घेतलं आपल्या दैनंदिन व्यवहारामधलं, जेवण करताना भाजी, तिखट भाजी आणि फिक्की भाजी, फिक्की म्हणजे कसली झाली सौम्य झाली, आणि तिखट म्हणजे काय आग तोंडात निर्माण करणारी, पण तिखट तर लागतच। म्हणजे भाजी मधला महत्वाचा गुण कोणता, तिखट किंवा चटणी। मग आपण कशावरून ठरवलं तिखट आहे का फिकी आहे हे, त्याच्यामधल्या चटणीच्या प्रमाणावरून, भाजीमध्ये असणारं चटणीचं प्रमाण याच्यावरून ती जास्त तीव्र आहे की सौम्य आहे। म्हणजेच आपण याला तीव्र आणि सौम्य न म्हणता तिखट आणि फिकी हे शब्द वापरले। आता इथं आम्ल, एखाद्या पदार्थाला आम्ल कधी म्हणतात हे अरेनियसनी त्यांच्या सिद्धांतामध्ये सांगितलं। कशाला म्हणतात आम्ल, जसं भाजीची चव चटणीवर अवलंबून आहे
तसं आम्ल हे कोणत्या घटकावर अवलंबून असतं? एच प्लस आयनांवर. म्हणजे आम्लामध्ये असणाऱ्या एच प्लस आयनांचं प्रमाण जेवढं जास्त तेवढा तो तीव्र आम्ल असतो. तर एखाद्या आम्लामध्ये एच प्लस आयनांचं प्रमाण जितकं कमी तितका तो सौम्य आम्ल असतो. आता कधी कळेल आपल्याला तो एच प्लस आयनांची संख्या जास्त आहे किंवा कमी आहे? हे ज्यावेळी आपण त्याचं विचारण करू. म्हणजे तीव्र आम्ल कशाला म्हणायचं? ज्या पदार्थाचं किंवा ज्या आम्लाचं विचारण केलं असता मोठ्या प्रमाणामध्ये विचारण होऊन एच प्लस आयन मिळतात तो पदार्थ म्हणजे तीव्र आम्ल असतो. आता एच प्लस आयन किंवा संबंधित आयन त्या आम्लाचे जर मिळत असतील तर त्याला तीव्र आम्ल म्हणतात. उदाहरणार्थ अशी तीव्र आम्ल कोणती आहेत? हायड्रोक्लोरिक ऍसिड हे तीव्र आम्ल आहे. HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड. त्यानंतर H2SO4 हे देखील तीव्र आम्ल आहे म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड. त्यानंतर HNO3 हे नायट्रिक ऍसिड हे देखील तीव्र आम्ल आहे. म्हणजे यांचं विचारण केलं असतं. विचारण म्हणजे काय? जलीय द्रावणामध्ये त्या आयनांचं विलगीकरण होतं म्हणजे डिसोसिएशन होतं. आयन वेगळे होतात आणि हे आम्ल आहेत यांना तीव्र आम्ल असं म्हणतात. लक्षात आलं मग तीव्र आम्लाचा मुद्दा. त्यानंतर आता सौम्य आम्ल. सौम्य आम्ल म्हणजे काय? ज्या आम्लाचं विचारण कमी प्रमाणामध्ये होतं म्हणजे त्याला पाण्यामध्ये विरघळवलं असता त्याच्यामधून एच प्लस आयन हे कमी प्रमाणामध्ये मिळतात असा पदार्थ असेल तर त्याला सौम्य आम्ल म्हणतात. किंवा ज्या आम्लाचं विचारण केलं असता एच प्लस किंवा संबंधित आयन हे थोड्या प्रमाणामध्ये मिळत असतील तर अशा आम्लाला सौम्य आम्ल म्हणतात. उदाहरणार्थ सौम्य आम्लाची उदाहरणं कोणती आहेत? हे झालं तीव्र आम्ल. सौम्य आम्ल H2CO3 याला कोणतं आम्ल म्हणतात? कार्बोनिक आम्ल. हे कार्बोनिक आम्ल आहे. किंवा कार्बोनिक ऍसिड. आणि दुसरा आहे CH3COOH याला ऍसिटिक ऍसिड म्हणतात. हे ऍसिटिक आम्ल. ही दोन आम्ल कसली आम्ल आहे? सौम्य आम्ल आहे. तुम्हाला जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला फरक स्पष्ट करा तीव्र आम्ल आणि सौम्य आम्ल तर मग व्याख्या आणि त्यांची उदाहरणं आपल्याला लिहिता आली पाहिजे. आता H2CO3 हे आपल्याला आपण प्रयोगशाळेमध्ये वारंवार अभ्यासलेले आहेत. हे कुठं तयार होतं मग सौम्य आम्ल? याचा परिणाम काय होतो? आम्ली पाऊस ही संकल्पना आपण अभ्यासली. वातावरणामध्ये जर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं तर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची कार्बन डायऑक्साईड सोबत रासायनिक अभिक्रिया होते आणि पडणारा पाऊस हा आम्लाच्या स्वरूपामध्ये पडतो. आणि ते आम्ल म्हणजे कोणतं आम्ल असतं? सौम्य आम्ल असतं. जर ते तीव्र आम्ल असेल तर काय होईल? मग वनस्पतींची पानं करपतील, प्राण्यांना सुद्धा इजा होतील, त्वचेचे आजार होतील. जर सौम्य आम्ल असेल तर त्याचा फार विपरीत परिणाम होणार नाही, त्याच्या सामूमध्ये बदल होईल. आता सामू कसा बदलतो आपल्याला ते पुढे अभ्यासायचे. परंतु हे H2CO3 हे कार्बोनिक आम्ल आहे आणि कार्बोनिक आम्ल कसं तयार होतं? तर पडणारा पाऊस म्हणजे पाणी असतं आणि वातावरणामध्ये वाढत गेलेला कार्बन डायऑक्साईड याचा परिणाम होऊन जे आम्ल तयार होतं ते असतं H2CO3 म्हणजे कार्बोनिक आम्ल आहे. आणि लगेचच जर हा पाऊस आपल्या शरीरावर पडला तर त्याचा विपरीत परिणाम एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होत नाही. का होत नाही? कारण हे सौम्य आम्ल आहे आणि हे ऍसिटिक ऍसिड. परंतु वारंवार जर हा सौम्य आम्ल त्याच धातूवर किंवा शरीरावर वनस्पतींच्या पानांवर जर पडत गेला तर त्याचा परिणाम होईल. आणि याचाच परिणाम म्हणून आग्र्यामध्ये असणारी सुंदर वास्तू ताजमहाल ही आज काळवंडल्यासारखी झालेली आहे. कारण जवळच असणारे मथुरेचे तेल शुद्धीकरणाचे कारखाने धातूचे पुतळे झिजतात किंवा मोठमोठे पूल यांच्यावर देखील, कारण धातू आणि आम्ल यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर
धातूंचे क्षार तयार होतात आणि धातूंचं क्षरण होतं आणि कॅल्शियम कार्बोनेट हे धातूंच्या क्षारापासून तयार झालेला सुंदर वास्तू आहे ताजमहल म्हणजे त्याच्यावर देखील या कार्बनिक आम्लाचा परिणाम झाला. वनस्पतींच्या पानांवर पडले तर वनस्पतींची पानं देखील करपतात किंवा त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही आणि माणसासारख्या प्राण्याला देखील त्वचेचे आजार होतात. हा ऍसिड रेन आता फक्त याच स्वरूपामध्ये ऍसिड रेन पडतो का? नाही. जर सल्फर डायऑक्साइड असेल तर सल्फ्युरस आम्ल तयार होतं म्हणजे वातावरणामध्ये कोणता वायू तयार होतोय. जर कार्बन डायऑक्साइड असेल तर ठीक आहे कार्बोनिक आम्ल होईल पण सल्फर डायऑक्साइडचं प्रमाण वाढलं तर सल्फ्युरस आम्ल तयार होईल. नायट्रोजन डायऑक्साइडचं प्रमाण वाढलं तर नायट्रिक आम्ल तयार होईल किंवा नायट्रस ऍसिड तयार होईल. म्हणजे हे आम्ल पुन्हा कसले प्युअर आम्ल इथपर्यंत ठीक आहे सौम्य आम्लाचं हा आपण सहन करू पाऊस परंतु तरी सुद्धा कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण विचार केला पाहिजे. आणि मग हेच शिकायचं याच्यामधून काय करणार विचार करायचं म्हणजे मानवाच्या प्रत्येक कृतीमधून कार्बन डायऑक्साइड तयार होतो. साधा श्वास जरी घेतला तरी आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साइड सोडतो. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला कंट्रोल पॉप्युलेशन लोकसंख्या नियंत्रण केलं पाहिजे. आणि माणसानं प्रत्येक पदार्थ जाळल्यानंतर सुद्धा कार्बन डायऑक्साइड तयार होतो. मग इंधनांचं ज्वलन असेल कारखानदारी वाढलेली असेल औद्योगिकरण आणि शहरीकरण हे पर्यावरणाचं इम्बॅलन्स करण्यासाठी कारणीभूत घटक आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. नुसत्या रासायनिक अभिक्रिया अभ्यासायच्या सौम्य आम्ल म्हणजे काय आणि तीव्र आम्ल म्हणजे काय एवढ्यावर भागणार नाही. हा याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर हा ऍसिटिक ऍसिड कुठं वापरतात सौम्य आम्ल अन्न पदार्थ तयार करण्यासाठी अन्न परिरक्षक म्हणून ऍसिटिक ऍसिडचा वापर होतो. व्हिनेगर नावाचा एक पदार्थ तुम्ही बाजारामध्ये मिळतो ते पाहिलं असेल लोणचं केचप किंवा संबंधित अन्न पदार्थ तयार करण्यासाठी हा ऍसिटिक ऍसिड नावाचा पदार्थ वापरतात. लक्षात आलं तीव्र आम्ल आणि सौम्य आम्ल म्हणजे काय.